কারণ যে কার্যক্রম তো শুরু চাল শুরু করে আসলো জীবন আদেশ আলা তো আবার আল প্রাস্তাবিক আল মানে হ্যাঁ পুষ্টি হ্যাঁ আনুষ্ঠানিক বাস্তবিক রাত্রি কুশালী সাধারণ নিরূপ আলা কি ज्या ठिकाणी दादांचं पूर्ण आयुष्य वास्तवात गेलं त्या मातीमध्ये त्या माणसाचा एक विचार उद्भवला नवे गरीब गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या संधी निर्माण करून त्याची किमान शिक्षण घ्यायची तरी क्षमता या शाळेमध्ये तयार झाली त्या भूभागाचं त्या स्थळाचं जाऊन समक्ष दर्शन घ्यावं किंवा त्या ठिकाणी येऊन किमान त्या मातीला आपलेही पाय लावावे एवढी एका स्वजोळ भावनेपोटी खुरसाने सरांनी या ठिकाणी येण्याचं औचित्य साधलं आणि त्यानिमित्ताने मला ज्या वेळेला कळालं रात्री 9:30 वाजता त्यावेळेला फक्त मुख्याध्यापकांना सांगितलं तुम्ही कुठं आहात उद्या तुम्हाला जर दिवसभर काही काम नसेल तर मग शाळेकडे आला तर बरं होईल मग बाकी सर बोलताना म्हणजे खूप मोठं स्वागत केलं वगैरे कारण म्हणजे याच्यातला कुठलाच भाग आमच्या प्रशासकीय व्यवस्थेतला नाही फक्त माझी अपेक्षा एवढीच होती की मुख्याध्यापकांनी किंवा तिथं राहावं आणि शाळेच्या संबंधी काही माहिती पाहिजे असेल तर त्यांना माहिती सरांना देता यावी पण त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे या ठिकाणच्या सगळ्या घटनांचा नियोजन केलं त्याबद्दल मी त्या उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचे मुख्याध्यापकासह मी कौतुक करतो त्यांनाही धन्यवाद देतो कारण यांच्यापैकी मी कोणालाही किंवा आमच्यापैकी कुणीही संस्था चालकांनी त्यांना सांगितलं नव्हतं की हे करा ते करा ते करू नका आम्ही फक्त सांगितलं की आपल्याकडे येणारच सर फक्त त्या ठिकाणी उपस्थित राहताना काही आवश्यक ती आपल्याला माहिती देता येतं सुईचं होईल त्यांचं बाकी धन्यवाद तुमचेच मानायचे सरांचे मी एवढ्यासाठी मानणार नाही कारण त्यांनी तर ते व्रत घेतलेलंच त्याच्यामुळं त्यांचं कौतुक केलं तुम्ही धन्यवाद केले नाही त्यांना आभार मानले तरी त्याच्यात काही फारसा ह्याचा भाग नाही आहे कौतुकाचा पण आपल्या संस्थेचे जे संस्थापक सचिव दादा त्यांच्या नावाने जी सन्मती पुरस्कार गेली 8-10 वर्ष आपण चालवतो आहोत त्यातला एक सन्मान आत्ता सांगितल्याप्रमाणे महात्मा फुले वसतिगृहासाठी त्या उपक्रमासाठी दिलेला आहे आणि योगायोगानं त्या चालवणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर खुरसाने सर आहेत त्यांच्या व्यक्तिगत गुणाबद्दल मी आता इथं काही बोलणार नाही पण उपक्रमासाठी त्यांनी जो काही योगदानाचा भाग केला त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या व्यवस्था लावण्यासाठी जे कष्ट उपसले त्याचा एक भाग म्हणून खुरसाने यांच्या निमित्ताने त्या उपक्रमासाठी तो सन्मती पुरस्कार ते स्वीकारणार आहेत आज संध्याकाळी 4 वाजताच्या कार्यक्रमामध्ये म्हणून मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद तर देतो त्याचप्रमाणे विशेषत्वाने आमचे एस एम गोरे सर ज्यांनी 365 दिवस ई लर्निंगचा क्लास या ठिकाणी चालवतात एवढंच नाही सर या ठिकाणी लागणारी जी काही साधनं आहेत ती सुद्धा जवळपास 1 लाखाच्या रकमेमध्ये त्या स्वतःच्या व्यक्तिगत खिशातून त्याची गुंतवणूक करून हे सर्व उपक्रम धन्यवाद आणि यानंतर हा कार्यक्रम संपला असं जाहीर करून आपण सर्व परवानगी